आम्ही लोकांना फ्री ऑफ चार्ज ऑक्सिजन सिलेंडर देत आहे. गरीब असो या श्रीमंत असो, त्यांना त्यांनी जितक्या वेळेमध्ये आम्हाला फोन 10 मिनिटांमध्ये त्यांना आम्ही घरपोच सेवा देत आहे. ठीक आहे, लोक आज भीतीमुळे करोनामुळे कमी आणि भीतीमुळे जास्त मरत आहे. लोकांमध्ये भीती आहे की आम्हाला बेड नाही मिळेल, ऑक्सिजन नाही मिळेल, माझं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल. ठीक आहे, कन्फ्युजन आहे, पैसा नाही आहे, असे जे निगेटिव्ह विचार आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे लोकांना जास्त त्रास होणार. जरी पॉझिटिव्ह तुम्ही आले करोनामुळे, जरी पॉझिटिव्ह, पण पॉझिटिव्ह विचार ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, तुम्हाला काही होणार नाही. हे करोना खूप मोठी बिमारी नाही आहे, जे 10-15 दिवसामध्ये रेग्युलर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही काम करा आणि वेळेवरती हॉस्पिटलमध्ये जा. आता हॉस्पिटल खाली आहे, आता सगळे शासकीय यंत्रणा, प्रायव्हेट संस्था सगळे काम करत आहे. आता करोनाच्या नागपूरमध्ये थोडंसं कमी आहे, हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहे, ऑक्सिजन अवेलेबल आहे, आणि नाही मिळत आहे तर आम्ही आमच्यासारखे स्वयंसेवक, आमच्यासारखे मदत करायला लागणारे लोक पण आहेत आणि मीसुद्धा आहे. माझा नंबर आहे मोबाईलवर, सगळं सोशल मीडियावरती माझा नंबर आहे. माझा नंबर पुन्हा सांगतो, 9823060428 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि आता ऑक्सिजनची कमी नाही, नितीन गडकरी साहेबांनी खूप चांगलं काम केले आहे. ते सगळे महानगरपालिका शासकीय सगळे लोक काम करत आहे आणि रिझल्ट दिसत आहे. लोक पण आपापली काळजी घेत आहे. 7000 पेशंट जिथे होत होते आता ते कमी झालेले आहे, पण अजून ते पुरेसे नाही. अजून आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की अगर पॉझिटिव्ह आहे हो, लेकिन पॉझिटिव्ह विचार रखो, निगेटिव्ह विचार मत रखो. आप लोहा लोहे को काटता है, उसी तरह पॉझिटिव्ह जो आ गया कोरोना पेशंट, उसका पॉझिटिव्ह विचार रखना चाहिए. जवळजवळ 1 महिना झालेला आहे मी सिलेंडर लोकांना मुफ सर्व्हिस देत आहे. आणि आज माझ्याकडं जेव्हा मी सुरुवात केली ती, माझ्याकडं एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर होतं, त्याच्यानंतर मी 4 खरेदी केले, 4 नंतर 40 झाले, 40 नंतर आज माझ्याकडे 50-60 हे आहेत. आणि मी टोटल नागपूर शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये सगळे सामाजिक संघटन, राजनैतिक पार्टी यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन मी हे माझं जे जनसेवा आहे हे राबवित आहे. आज मी आम आदमी पार्टीला पण हे दिलेलं आहे आणि आम आदमी पार्टीचे जे स्वयंसेवक आहेत ते खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहे, मला त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि ते त्यांनी ॲटो ॲम्ब्युलन्स चालू केलेलं आहे, तर मी त्यांना एक ऑक्सिजन पोर्टेबल सिलेंडर दिलेला आहे, जेणेकरून लोकांना हे होईल.